आमची लढाई ही राजकीय भ्रष्टाचाराशी आहे, त्यामुळे भ्रष्टाचार केला असेल तर हिसाब तो देना पडेगा, अशा शब्दात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधलाय. परिवहन मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या हे शनिवारी दापोली दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांचं पळसपे फाटा येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. माहितीचा अधिकार आणि विविध तक्रार अर्जांचा प्रभावी वापर करून राजकीय विरोधकांना जेरीस आणण्याचं काम करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोली दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांचं स्वागत पनवेल येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत आमची लढाई ही राजकीय भ्रष्टाचाराशी आहे असं सांगितलं. दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसार माध्यमांसमोर दाखवला. पनवेल येथे त्यांचं स्वागत करतावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, आप्पा भागीत, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, विनोद साबळे, कसळखंड ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र गोजे, दीपक बेहरे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जगदीश घरत, भटक्या विमुक्त जमाती महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.